हॅलो डियर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्टुडंट्स, सॉलिड स्टेट या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही ऑलरेडी बघितले आहे पार्ट वनमध्ये. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड स्टेटचे यामागे येऊन गेलेले जे न्यूमेरिकल्स होते बोर्ड एक्झामला, ते सगळे न्यूमेरिकल्स आज आपण डिस्कस करणार आहोत. सो विदाऊट वेस्टिंग अ टाईम, चला तर आपण न्यूमेरिकल्सला जाऊया. सो स्टुडंट्स, हेअर इज युअर फर्स्ट न्यूमेरिकल. बघा, न्यूमेरिकलमध्ये काय सांगितलंय. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन द 2 ग्रॅम ऑफ अ क्रिस्टल विच हॅज अ एफ सी सी, दॅट इज फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल दॅट इज हॅविंग अ एज लेंथ ऑफ 100 पिकोमीटर अँड डेन्सिटी 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. स्टुडंट्स, सगळ्यात इम्पॉर्टंट, न्यूमेरिकल स्टार्ट करण्या अगोदर तुमच्यासाठी एक छोटीशी इन्फॉर्मेशन की या चॅप्टरमध्ये ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल सॉल्व करतो तर काही कन्वर्जन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. दॅट इज सिम्पल सिम्पल आहे, जर तुम्हाला एज लेंथ ही पिकोमीटरमध्ये दिली आहे तर तुम्हाला त्या पिकोमीटरला कन्वर्ट करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. पिकोमीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करत असताना कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, तर 10^-10 तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. ॲट द सेम टाईम कधी कधी हीच लेंथ तुम्हाला ॲमस्ट्रॉंग युनिटमध्ये दिलेली असते. ॲमस्ट्रॉंग युनिटमध्ये दिली असेल आणि तिला जर तुम्हाला सेंटीमीटरमध्ये आणायचं असेल तर मल्टिप्लाय करायचे स्टुडंट्स तुम्हाला 10^-8. ॲट द सेम टाईम कधी कधी तुम्हाला डेन्सिटी ही अशी दिली जाते, दॅट इज kg per decimeter cube. आणि ॲक्च्युली आपण काय करतो तर आपली ही डेन्सिटी आहे, आपण ही kg per decimeter cube मध्ये नाही वापरता, आपण काय वापरतो, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. आता हे कन्वर्जन करायची गरज नाही आहे, कारण की kg per decimeter cube म्हणजेच काय तर ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तुम्ही कन्वर्ट करायला गेले वन अँड द सेम थिंग तुम्हाला सारखीच गोष्ट मिळणार आहे. kg तुम्ही ग्रॅममध्ये कन्वर्ट करायला गेले तर 1000 मल्टिप्लाय करावं लागेल, आणि डेसिमीटर क्यूबला सेंटीमीटर क्यूबने मल्टिप्लाय कन्वर्ट करायचं म्हणजे परत 1000 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे झालं काय स्टुडंट, 1000 कॅन्सल झाला, कन्वर्जनसाठी कुठलाही फॅक्टर मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे इथे. ओके, म्हणजे डेन्सिटी तुम्हाला kg डेसिमीटर क्यूबमध्ये दिली काय आणि डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये दिली काय, फरक पडत नाही. चलो तर बघा, आता ह्या न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं, दॅट इज कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन द 2 ग्रॅम ऑफ क्रिस्टल. सगळ्यात पहिले तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे दॅट इज नंबर ऑफ ॲटम. ओके, चलो क्वेश्चन मार्क. सेकंड, तुम्हाला 2 ग्रॅम क्रिस्टलमध्ये कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. 2 ग्रॅम क्रिस्टल, त्याचं काय दिलेलं आहे, मास, आणि आपण मास शोन करतो इथे एक्सने, दॅट इज 2 ग्रॅम. त्यानंतर विच हॅज अ FCC, FCC क्रिस्टल आहे. FCC क्रिस्टल म्हणजे काय, तर FCC साठी आपण यांची व्हॅल्यू डिनोट करतो बाळांनो, दॅट इज 4. तुम्हाला माहीत नसेल तर हे नंबर ऑफ ॲटम्स असतात. जर सिम्पल क्युबिक सांगितला तर यांची व्हॅल्यू 1 घ्यायची, BCC सांगितला यांची व्हॅल्यू 2 घ्यायची, FCC सांगितला यांची व्हॅल्यू 4 घ्यायची. ओके, त्यानंतर फोर्थ, दॅट इज क्रिस्टल हॅविंग अ एज लेंथ. एज लेंथ कशाने शो करतो आपण, A ने शो करतो. एज लेंथ दिलेली आहे 100 पिकोमीटर. आता ऑब्विसली 100 पिकोमीटरला तुम्ही सेंटीमीटरमध्ये आणणार, दॅट इज 100 × 10^-10 सेंटीमीटर, दॅट इज नथिंग बट 10^-8 सेंटीमीटर. बरोबर ना स्टुडंट, 100 म्हणजे 10^2, 10^2 आणि -10 कॅन्सल झाला, 10^-8. आणि डेन्सिटी दिलेली तुम्हाला, डेन्सिटी तुम्ही कशाने शो करतात, तर रोने शो करतात. ओके, आणि डेन्सिटी किती दिलेली आहे, 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे याच्यात काही कन्वर्जनची गरज नाही. चलो, तर नंबर ऑफ ॲटम्स काढायचा तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये, दॅट इज नंबर ऑफ ॲटम. ओके, इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, दॅट इज x(n)/ρ(a³. असा फॉर्म्युला दिलेला आहे. मग याला सॉल्व करायचं म्हटलं तर एक्सची व्हॅल्यू किती आहे, 2, यांची व्हॅल्यू किती आहे, 4, अपॉन रो, डेन्सिटी किती दिलेली आहे, 10, आणि ए क्यूब, एज लेंथचा क्यूब, एज लेंथ किती आली, 10^-8, त्याचा काय करायचा आहे, क्यूब. एकदम सोपं आणि सरळ आन्सर आहे, खूप जास्त कॅल्क्युलेशनची गरज नाही. 4 × 2 काय झाला, 8, बरोबर. हा 10^1, 10^-8 क्यूब केला म्हणजे -24 झाला, बरोबर. 10^1 × 10^-24, हा -24 आणि 1 काय झाला, -23, वरती गेला स्टुडंट्स काय होऊन जाईल, +23. सो आन्सर आलं 8×10^23 ॲटम्स. एकदम सरळ आणि सोपा असा 2 किंवा 3 मार्काला विचारला जाणारा न्यूमेरिकल आहे, सो तुम्हाला जमलाच पाहिजे. चलो, वेळ न घालवता आपण लगेच सेकंड न्यूमेरिकल्सकडे जाऊया. स्टुडंट्स, न्यूमेरिकल्स आवडत असतील, क्वेश्चन सिरीज आवडत असेल तर नक्कीच लाईक करायला विसरत जाऊ नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट.
गोल्ड ऑकर्स ॲज अ FCC. आता बघा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस गिवन थिंग्स नाही लिहित बसणार आहे, कारण की आता तुम्ही तेवढे हुशार नक्की आहात की अंडरलाईन केली म्हणजे इथे काय कळतंय आपल्याला या व्हॅल्यूवरून ते तुम्ही मेन्शन करू शकता. तो गोल्ड ऑकर ॲज अ FCC फेस सेंटर्ड क्यूब, याचा अर्थ यांची व्हॅल्यू काय असेल इथे 4. अँड अ डेन्सिटी, डेन्सिटी दिलेली आहे स्टुडंट, किती दिलेली आहे KG पर डेसीमीटर क्यूबमध्ये, कन्वर्जनची गरज नाही. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रो, दॅट इज अ डेन्सिटी. आता कधी कधी डेन्सिटी डी ने पण दाखवतात, रो ने पण दाखवतात, काहीही फरक पडत नाही. कॅल्क्युलेट द ॲटोमिक रेडियस ऑफ अ गोल्ड, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, रेडियस दॅट इज आर कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि मोलर मास दिलेलं आहे स्टुडंट्स, मोलर मास म्हणजे स्मॉल एमची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे. मास आणि मोलर मासमध्ये फरक आहे, इथे आपल्याला मोलर मास दिलेला आहे, लास्ट याच्यामध्ये आपण मास वापरला होता पहिल्या न्यूमेरिकलमध्ये. सो मला जर रेडियस काढायचा आहे, आणि रेडियस कोणाचा काढायचा आहे, तर फेस सेंटर्ड क्यूबचा रेडियस काढायचा आहे. तर फेस सेंटर्ड क्यूबचा मला जर रेडियस काढायचा असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे रेडियसचा, दॅट इज काय फॉर्म्युला माहिती आहे, आर इज इक्वल टू 0.3535 into a. हा झाला फॉर्म्युला, आर इज इक्वल टू 0.3535 into a. यामध्ये मला ए म्हणजे एज लेंथ लागणार आहे. मला एज लेंथ गिवन आहे का न्यूमेरिकलमध्ये, बिलकुल नाही आहे. मग तुम्ही पहिल्यांदा एज लेंथ फाइंड आउट करणार, तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे स्टुडंट्स एज लेंथ फाइंड आउट करण्यासाठी, दॅट इज आताच थोड्या वेळपूर्वी आपण नंबर ऑफ ॲटम्सचा बघितला, सेम फॉर्म्युला आहे. रो दॅट इज डेन्सिटी इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. बघा स्टुडंट्स, हा जो एन आहे, एन म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स, कधी कधी ही व्हॅल्यू झेडने पण इंडिकेट करतात बरं का. सो एन इंटू एम ए क्यूब अपॉन एन ए, बरोबर. आता एन म्हणजे काय असणार आहे, इथे तुमचे नंबर ऑफ ॲटम्स किती होते, 4. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एज लेंथ म्हणजे ए फाइंड आउट करायचं आहे. पण हा पहिल्यांदा फॉर्म्युला ए क्यूबसाठी अरेंज करून घेऊ. मग ए क्यूब इज इक्वल टू काय झाला, एन इंटू एम अपॉन रो इंटू एन ए. येस, यांची व्हॅल्यू काय स्टुडंट इथे 4. मास किती दिलेलं आहे, 197 अपॉन रो, रो म्हणजे डेन्सिटी, डेन्सिटी किती दिली आहे 19.30 इंटू एन ए. एन ए म्हणजे काय, अवोगॅड्रो नंबर, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, 6.022 × 10³. बघा स्टुडंट, तुम्ही हे सगळं सॉल्व्ह केलं, आय होप तुम्हाला आता कॅल्क्युलेशन या लेवलला तरी आले पाहिजे, कारण की बोर्डाचे पेपर 2 महिन्यावरती आले आहेत. आता मी काय लॉग कॅल्क्युलेशननी खेळणार नाही, पण तुम्हाला ज्या पद्धतीने पटकन कॅल्क्युलेशन जमतील, आयदर लॉग असेल लॉग किंवा साधं कॅल्क्युलेशन येत असेल तर सिम्पल कॅल्क्युलेशन, ज्या कॅल्क्युलेशनने तुम्हाला पटकन जमत असेल तुम्ही तसं कॅल्क्युलेशन करू शकता. तर तुम्ही हे सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्याकडे असं आन्सर आलं पाहिजे, दॅट इज 4 × 197 इंटू केला वळण होतो, तुम्हाला आन्सर आलं पाहिजे 788 अपॉन 19.30 इंटू 6.022 केला तुम्ही, तर तुमचं आन्सर आलं पाहिजे, ऑलमोस्ट असं काहीतरी आन्सर आलं पाहिजे 116.22 × 10³. डिवायडेशन केलं की तुमचं आन्सर तुम्हाला मिळायला पाहिजे, ओके, दॅट इज 6.78 × 10⁻². ओके, आणि याचा तुम्हाला हा जो आन्सर आला आहे बाळांनो, हा काय आलेला आहे, दॅट इज नथिंग बट अ क्यूब. कसली व्हॅल्यू आली, ही ए क्यूबची व्हॅल्यू आलेली आहे. ओके, आपल्याला ए क्यूब नको आहे, आपल्याला ए हवं आहे, तर याचा तुम्ही काय घेणार, क्यूब रूट. ओके, काय घेणार स्टुडंट, क्यूब रूट. आता क्यूब रूट कसा फाइंड आउट करतात, आता ज्या ज्या स्टुडंट्सला कॅल्क्युलेशन येणार नाही किंवा कॅल्क्युलेशन्समध्ये प्रॉब्लेम आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक शेअर केलेली आहे न्यूमेरिकल सिरीजची, किंवा तुम्ही व्हिडिओच्या चॅनल प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला न्यूमेरिकल सिरीज बघायला मिळेल, आणि त्या न्यूमेरिकल सिरीजमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, लॉग कॅल्क्युलेशनपासून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून दिलेल्या आहेत. सो तुम्ही जर याचा क्यूब रूट घेतला तर याचा क्यूब रूट येणार आहे 6.78. मी तुम्हाला क्यूब रूट का सांगतोय, कारण की तुम्ही ज्यावेळेस घरी कॅल्क्युलेशन करणार तर ॲज अ रेफरन्स म्हणून तुम्हाला व्हॅल्यू माहीत पाहिजे. सो क्यूब रूट किती येणार स्टुडंट याचा, तर 4.07 × 10⁻². असा तुमचा क्यूब रूट आला पाहिजे सेंटीमीटरमध्ये. ओके, ह्या सगळ्या व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. सो हे आलं पाहिजे तुमचं सेंटीमीटर क्यूब. ओके, हां, सेंटीमीटरमध्ये क्यूब रूट आला पाहिजे. आता ही तुमची व्हॅल्यू कसली आली, एची व्हॅल्यू आली. ह्या एच्या व्हॅल्यू तुम्ही इथे सबस्टिट्यूट करणार रेडियसच्या फॉर्म्युल्यामध्ये. सो आर इज इक्वल टू 0.3535 मल्टीप्लाय बाय ए. ए किती होता, 4.07 × 10⁻⁸. सिम्पल सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे,
यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ रेडियस. रेडियस किती मिळाला पाहिजे तुम्हाला, तर 1.44 इंटू 10^-8 सेंटीमीटर. स्टुडंट्स, हे तुमचं असेल फायनल आन्सर. ओके, हे फायनल आन्सर तुमचं आलं पाहिजे. सो अगदी सोपा सरळ 3 मार्कासाठी येणारा हा न्यूमेरिकल आहे, काहीही जास्त नाही आहे. तुम्ही गिवन थिंग्स लिहिले, तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. तुम्ही पहिला फॉर्म्युला व्यवस्थित वापरून ए फाइंड आउट केला, दुसरा मार्क मिळेल. रेडियस फाइंड आउट केला, तिसरा मार्क मिळेल. ओके, सो सोपा सरळ क्वेश्चन आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. बघा या क्वेश्चनमध्ये काय काय गिवन थिंग आहे. डिटरमाइन द डेन्सिटी ऑफ सेझियम क्लोराईड. ओके, ह्या न्युमेरिकलला व्यवस्थित लक्षात ठेवा. सेझियम क्लोराईड, दोन डिफरंट गोष्टी याच्यामध्ये आहे. याची काय फाइंड आउट करायची आहे, डेन्सिटी. ओके, डेन्सिटी आपण कशाने दाखवतोय, रोने. सेझियम क्लोराईडची, विच हॅज क्रिस्टलाइज इन अ बी सी सी. आता बी सी सी याचा अर्थ काय सांगतो तुम्हाला, यनची व्हॅल्यू. यनची व्हॅल्यू काय असणार आहे बाळांनो, यनची व्हॅल्यू असते आता बी सी सी साठी 2. किती असते, 2. बट इथे कंडिशन काय आहे, तर इथे आपला जो सॉलिड आहे तो 2 ऍटम्सचा बनलेला आहे. ही व्हॅल्यू हाफ होऊन जाते. मग इथे आपण 2 ही व्हॅल्यू न वापरता आपण इथे यनची व्हॅल्यू ही 1 वापरतो, हाफ केली तिला. टाइप स्ट्रक्चर विथ एज लेंथ. एज लेंथ किती दिलेली आहे, 412.1 पिकोमीटर. एज लेंथ आपण कशाने दाखवणार, ए ने. द ॲटॉमिक मास ऑफ सेझियम अँड क्लोराईड. सेझियम आणि क्लोराईडचा ॲटॉमिक मास 133 आणि 35.5. मग या दोघांची काय करायची आहे, ॲडिशन. ही जी ॲडिशन आहे ही आली पाहिजे ऑलमोस्ट 168 आसपास. बरोबर आहे स्टुडंट, येस, 168.5 हा काय असेल तुमची, ही कसली व्हॅल्यू झाली, मोलर मासची व्हॅल्यू झाली, दॅट इज ॲटोमिक मास. ओके, इथे ॲटोमिक मास आणि मोलर मास जास्त लोड नाही घ्यायचा, त्याला सरळ यम कन्सिडर करायचं, खेळत नाही बसायचं त्यासाठी. चला तर आपण आता न्युमेरिकल सोडवूया. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डेन्सिटी. सरळ सोपा 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी येणारा न्युमेरिकल आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. ज्या स्टुडंट्सला खूप सारं कन्फ्युजन असेल न्युमेरिकल्समध्ये, न्युमेरिकल सिरीज एकदा बघून घ्या, काम एकदम सोपं होऊन जाईल तुमचं. तिथे तर टाईपवाईज एक्सप्लेन करून दिलेले आहे. हा तुमचा डेन्सिटीचा फॉर्म्युला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन, यनची व्हॅल्यू इथे काय असणार आहे, 1. मास किती आलं स्टुडंट, 168.5 अपॉन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, एची व्हॅल्यू होती 412.1 पिकोमीटर. तुम्ही याला कन्वर्ट करणार सेंटीमीटरमध्ये, दॅट इज 412.1 × 10^-10 सेंटीमीटर. हवं तर पॉईंटला 2 डिजिट अजून शिफ्ट केलं तर असं पण चालेल, 4.121 × 10^-8 सेंटीमीटर. ही व्हॅल्यू छोटी म्हणून क्यूबची व्हॅल्यू छोटी येते. हां, ए इथे पुट केला तुम्ही, 4.121 × 10^-8 क्यूब मल्टीप्लाय बाय एन ए. एन ए म्हणजे काय, अवोगॅड्रो नंबर, 6.022 × 10^-23. सरळ साधं कॅल्क्युलेशन आहे, खूप काय असं रॉकेट सायन्स यामध्ये नाही आहे. कॅल्क्युलेशन केलं स्टुडंट, आन्सर यायला पाहिजे 0.398 × 10^-1 म्हणजेच ऑलमोस्ट 3.98. ओके, 3.98 विच इज नियरली इक्वल टू 4. हे तुमचं काय असलं पाहिजे, आन्सर असलं पाहिजे. अँड दॅट इज डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. चला, आय होप तुम्हाला असे न्युमेरिकल्स आले तर तुम्ही दणकन सोडवून टाकणार, है की नाही, भयानक आहेत आपले विद्यार्थी. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल. ओके, फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल याचा अर्थ यांची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची आहे, 4. ऑफ कॉपर हॅज अ डेन्सिटी. ओके, दिस इज अ डेन्सिटी, रो. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कशाने इंडिकेट करतात, ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. एज लेंथचा क्यूब केला की व्हॉल्यूम मिळतो. मोलर मास ऑफ कॉपर, कॉपरचं मोलर मास दिलं आहे, दॅट इज एम. अँड अवोगॅड्रो नंबर, अरे वा, लई सेवा केली, सगळंच दिलं आहे. अवोगॅड्रो नंबर 10 × 10^-23 हा पॉवरला आहे, बरं का बाळा, 10^-23. मला ए क्यूब काढायचं तर माझ्याकडे सिम्पल फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. मला काय शोधायचं आहे, ए क्यूब. सो ए क्यूब इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन रो इंटू एन ए. बरोबर, ए क्यूब इकडे गेला, रो इकडे आला. सो व्हॅल्यू पुट केल्या स्टुडंट्स आपण, एनची व्हॅल्यू होती 4, एमची व्हॅल्यू होती 63.5 अपॉन
रो डेन्सिटी किती होती, तर 8.966 इंटू एन ए अवोगॅड्रो नंबर होता 6.022 इंटू 10^23. जस्ट व्हॅल्यू पुट करायची आणि सरळ आणि सोपं कॅल्क्युलेशन आहे, सरळ सरळ. एवढं कॅल्क्युलेशन तरी बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉगने आलंच पाहिजे. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे स्टुडंट्स ते असलं पाहिजे, दॅट इज 4.70 इंटू 10^-23 सेंटीमीटर क्यूब. ही तुमची काय आली पाहिजे बाळांनो, व्हॉल्यूमची व्हॅल्यू आली पाहिजे. आय होप तुमचं आन्सर नक्की करेक्ट येणार आणि सोपे सोपे न्यूमेरिकल्स आहेत. चला पुढच्या न्यूमेरिकलकडे जाऊया. हेअर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल. अ युनिट सेल ऑफ आयरन ओके क्रिस्टल हॅज अ एज लेंथ. एज लेंथ दिलेली आहे, किती दिलेली आहे, 288 पिकोमीटर. मग तुम्ही एज लेंथ ए ने दाखवतात आणि तशीच वापरतात का, तर नाही. 288 इंटू 10^-10 सेंटीमीटर. हॅज अ डेन्सिटी, दिस इज द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी रो. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. बरं, नंबर ऑफ ॲटम्स इन अ पर युनिट सेल, याचा अर्थ तुम्हाला यांची व्हॅल्यू शोधायची, एक आहे का, दोन आहे का, चार आहे. टाइप्स ऑफ क्रिस्टल लॅटिस, बरं, त्यानुसार टाईप ठरतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यांची व्हॅल्यू जर 1 आली तर तो झाला सिम्पल क्युबिक, यांची व्हॅल्यू जर 2 आली तर तो झाला बी सी सी, आणि यांची व्हॅल्यू जर 4 आली तर समजून घ्यायचं तो एफ सी सी. मोलर मास दिलेलं आयरनचं 56, दिस इज अ मोलर मास एम. अवोगॅड्रो नंबर दिलेला आहे, ही व्हॅल्यू पॉवरला असेल. ओके, दिस इज अ अवोगॅड्रो नंबर. चला तर यांची व्हॅल्यू शोधूया. आपल्याकडे फॉर्म्युला होता स्टुडंट्स, रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. मला यांची व्हॅल्यू शोधायची, मग बाकी सगळ्या टर्म्स तिकडे गेल्या. फॉर्म्युला काय होऊन जाईल तुमचा, एन इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू एन ए अपॉन एम. वॉट इज द व्हॅल्यू ऑफ रो, डेन्सिटी किती होती, 7.86 इंटू ए क्यूब. ए एज लेंथ, एज लेंथ किती होती, तर पॉईंट शिफ्ट करून सांगतो बाळांनो मी तुम्हाला, दॅट इज 2.88 इंटू 10^-8. याचा काय करायचा आपल्याला, क्यूब. अवोगॅड्रो नंबर किती होता, 6.022 इंटू 10^23 अपॉन द व्हॅल्यू ऑफ यम. यम किती होता, यम होता 56. सरळ सोपं सदा कॅल्क्युलेशन आहे. क्यूब व्यवस्थित काढा, क्यूब रूट व्यवस्थित काढा, नसल येत तर न्यूमेरिकल सिरीज बघा. सो याचं आन्सर आलं पाहिजे स्टुडंट, दॅट इज 1130.68 इंटू 10^-1 ओके डिवाइड बाय 56. आणि याचं फायनल आन्सर आलं पाहिजे तुमचं, दॅट इज एन इज इक्वल टू. ओके, हे तुमचं फायनल आन्सर आलं पाहिजे, एन इज इक्वल टू 2. हा एन इज इक्वल टू 2 याचा अर्थ हा जो क्रिस्टल लॅटिस आहे किंवा जो क्रिस्टल लॅटिस असणार आहे लॅटिस, तर तो असणार आहे तुमचा बी सी सी, बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. निओबियम क्रिस्टलायझेस ओके, निओबियम क्रिस्टलायझेस इन अ बी सी सी, बॉडी सेंटर क्युबिक. याच्यावरून लगेच आयडिया येते एन इज इक्वल टू 2 घ्यायचा आहे. अँड हॅज अ डेन्सिटी 8.55, ही झाली डेन्सिटी, दॅट इज रो. के जी पर डेसीमीटर क्यूब आहे, लोड घेऊ नका, काही फरक नाही पडत. कॅल्क्युलेट द ॲटोमिक रेडियस ऑफ निओबियम, रेडियस काढायचा आहे. अँड ॲटोमिक मास दिलेला आहे 93. ऑलरेडी आपण एक सेकंड न्यूमेरिकल आय थिंक रेडियसचा सोडवला, आता तुम्हाला इथं जर रेडियस काढायचा असेल, पण हा रेडियस कोणाचा आहे स्टुडंट, बी सी सीचा. आपण मागच्या वेळेस जो रेडियस काढला तो एफ सी सीचा होता. हा बी सी सीचा रेडियसचा फॉर्म्युला काय असणार आहे तुमच्याकडे, दॅट इज 0.4330 इंटू ए. हा तुमचा फॉर्म्युला झाला. मग आता याच्यासाठी तुम्हाला पहिली कंडिशन काय, तर एज लेंथ माहिती पाहिजे. एज लेंथ काढता येते का तुम्हाला, यस, रोच्या फॉर्म्युल्याने एज लेंथ काढतो आपण. रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. यस, आपल्याला इथे एज लेंथ काढायची, म्हणजे ए क्यूबसाठी फॉर्म्युला अरेंज केला, ए क्यूब एन इंटू एम अपॉन रो इंटू एन ए. वॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन, एनची व्हॅल्यू किती असेल स्टुडंट, तर 2. मोलर मास दिलेलं आहे 93, डेन्सिटी दिलेली आहे 8.55, आणि एन ए अवोगॅड्रो नंबर तर कॉन्स्टंट आहे 6.022 इंटू 10^23. तुम्ही हे सगळं सॉल्व केलं तर तुम्हाला ए क्यूबची व्हॅल्यू मिळेल. ओके, आणि त्यानंतर आता मी थोडं कामं तुमच्यासाठी सोडतो. ए क्यूबचं जे पण आन्सर येईल स्टुडंट इथे तुमचं,
तर त्याचा तुम्ही काय बघणार, क्यूब रूट बघणार. ओके, हा तुमच्यासाठी होमवर्कला आहे आणि कमेंटमध्ये आन्सर टाकायचं आहे तुम्हाला की याचं आन्सर काय आलं. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, याचं आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल तिथे की करेक्ट आहे की रॉंग आहे. क्यूब रूट काढायचं आहे, यू विल गॉट द व्हॅल्यू ऑफ ए. एची व्हॅल्यू जी पण मिळेल, स्वाभाविक आहे तुम्हाला ते एच्या व्हॅल्यूला कुठे टाकायचं आहे, इथे. तुम्ही एची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर यू विल गॉट द रेडियस. तुम्हाला काय मिळून जाईल, तिथे रेडियस मिळणार आहे. सो ए आणि रेडियस किती आला हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, क्वेश्चन मार्क तुमच्यासाठी आहे खास. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट, सिल्वरचा क्वेश्चन आहे. बघा बरं काय क्वेश्चन दिलेला आहे सिल्वरचा. येस, जमतोय तुम्हाला, बघा एकदा मनापासून. सिल्वर क्रिस्टलायझेस इन FCC, FCC n इज इक्वल टू 4. स्ट्रक्चर, द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज फाउंड टू बी द एज लेंथ, दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ युनिट सेल, डी कॅल्क्युलेट करायचं, दॅट इज रो. आणि मुलर मास दिलं आहे 108. सरळ आणि साधा क्वेश्चन आहे, आय होप तुम्हाला पटकन जमेल. मी तुम्हाला फॉर्म्युला अरेंज करून देतो. रो इज इक्वल टू n इंटू m अपॉन ए क्यूब इंटू n. माझ्यापेक्षाही तुम्ही हुशार आहात. यांची व्हॅल्यू किती आहे 4, मासची व्हॅल्यू किती आहे 108, अपॉन एज लेंथ किती होती 408.7. मग हा जो 408.7 पिकोमीटर होता, याला तुम्ही कन्वर्ट केलं असेल 4.087 इंटू 10⁻¹⁸ सेंटीमीटर. बघा, पॉईंट शिफ्ट करून आपण डायरेक्ट सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं. सो इथे व्हॅल्यू वापरा, 4.087 इंटू 10⁻¹³ इंटू अवोगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻²³. एकदम सरळ, सोपा आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला आलेच पाहिजे, दॅट इज अ डेन्सिटीचे. ओके, एवढं कॅल्क्युलेशन्स तर तुम्हाला आलंच पाहिजे. स्टुडंट्स, शक्यतो कॅल्क्युलेशन लॉगने करण्याचा प्रयत्न करत चला. तुम्हाला लॉगने कॅल्क्युलेशन्स केले तर आन्सर मॅक्झिमम करेक्ट येण्याचे चान्सेस आहे. नसेल येत लॉग तर लॉग शिकून घ्या, एवढंच सांगेन. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन, अ कंपाऊंड. मला तरी असं वाटतं की ह्या वर्षासाठी हा बोर्डाचा सगळ्यात IMP क्वेश्चन असेल. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण हा 1.6 नंबरचा सॉल्व्ह केलेल्या न्यूमेरिकलमध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. मोस्ट 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 IMP प्रॉब्लेम असणार आहे बाळांनो, हा माझ्या दृष्टीने तरी खूप 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 मोस्ट मोस्ट अँड मोस्ट IMP क्वेश्चन आहे. तो याला कराच. काय सांगितलं आहे बघा क्वेश्चनमध्ये, अ कंपाऊंड इज अ HCP हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आता याच्याशी इथे काही फरक पडत नाही, का बरं नाही पडत बघा. व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड, टेट्राहेड्रल व्हॉइड अँड टोटल व्हॉइड फॉर्म इन 0.4 मोल. सो 0.4 मोलमध्ये किती ऑक्टाहेड्रल, किती टेट्राहेड्रल आणि किती टोटल व्हॉइड्स आहेत. आता हे व्हॉइड काढायचे म्हणजे सगळ्यात पहिली कंडिशन काय असते, तर यू मस्ट नो द नंबर ऑफ ॲटम्स. तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स माहिती असेल तर तुम्ही व्हॉइड्स काढू शकता. सो नंबर ऑफ ॲटम्स कसे काढतात, तर नंबर ऑफ ॲटम इज इक्वल टू मोल मल्टीप्लाय बाय NA अवोगॅड्रो नंबर. तुम्हाला किती मोलमध्ये सांगितलं आहे, 0.4 मोलमध्ये. सो मोल घेतला 0.4, अवोगॅड्रो नंबर घेतला 6.022 इंटू 10⁻²³. मग ह्या दोघांचं काय करणार, इंटू करणार ना, लग्न तर नाही लावू शकत आपण. सो इंटू, त्यांचं जे आन्सर येईल ते येईल 2.4098 इंटू 10⁻²³ ॲटम्स. एवढे काय झाले बाळांनो, पहिल्यांदा ॲटम्स झाले. आता ॲटम्स मिळाल्यानंतर आता व्हॉइड वगैरे काढायचं. मग ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती असतात, ऑक्टाहेड्रल व्हॉइड असतात इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम. सोडवायचं काहीच नाही आहे. नंबर ऑफ ॲटम्स किती आले, 2.4098 इंटू 10⁻²³. एवढे काय असले पाहिजे, ऑक्टाहेड्रल व्हॉइड असले पाहिजे. त्यानंतर टेट्राहेड्रल व्हॉइड किती आहे, तर टेट्राहेड्रल व्हॉइड काय असतात, तर नंबर ऑफ ॲटम्सच्या डबल, दॅट इज 2 इंटू नंबर ऑफ ॲटम. आता 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स, दॅट इज 2, नंबर ऑफ ॲटम्स होते 2.4098 इंटू 10⁻²³.
जस्ट डबल करायची व्हॅल्यू, तुमचं आन्सर आलं पाहिजे बाळांनो टेट्रासाठी 4.818 × 10⁻²⁷ व्हॉइड. आणि लास्ट तुम्हाला काय विचारलं आहे, टोटल व्हॉइड. सो टोटल व्हॉइड किती असेल, तर टोटल व्हॉइड इज इक्वल टू ह्या दोघं व्हॉइडची ॲडिशन, मग ऑक्टा हेड्रल व्हॉइड प्लस टेट्रा हेड्रल व्हॉइड या दोघांची काय करायची आहे ॲडिशन. ऑक्टा आणि टेट्राची ॲडिशन केली, टोटल ॲडिशन तुमची यायला पाहिजे, फायनल आन्सर आलं पाहिजे 7.22 × 10⁻²⁷ व्हॉइड. ओके, हे तुम्हाला आलंच पाहिजे. सो स्टुडंट्स, हे होते तुमच्या बोर्डाला येऊन गेलेले काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स. जरी तुमच्या नजरेमध्ये अजून काही न्यूमेरिकल्स असतील की नाही सर जी आम्हाला ते पण सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत, तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड करून दिला आहे, जस्ट शेअर करा, आपण सॉल्व्ह करूया. यासोबतच तुम्हाला जर अजून खूप सारी इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला जर आपल्याला स्टडी मटेरियल्स, आय एम पी क्वेश्चन्स, बोर्डाला येणारे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते, मला पूर्ण चॅप्टर प्रिपेअर करायचं, तर थेरी वेने मी कसं प्रिपेअर करू, या सगळ्यांच्या नोट्स हव्या असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. सो जस्ट टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, क्लिक करा आणि जॉईन करून घ्या. यासोबतच स्टुडंट्स, तुम्ही मला इन्स्टाला देखील फॉलो करू शकतात, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपलंच चॅनल आहे, तुमचा सपोर्ट गरजेचा असेल. सो स्टुडंट, यासोबतच फ्री मटेरियल आणि यूट्यूब व्हिडिओ अपडेट्स तर तुम्हाला नक्की मिळणार आहे. स्टुडंट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे की आपलं स्वतःचं एक ॲप्लिकेशन देखील आहे. सो तुम्ही जस्ट प्ले स्टोअरला गेलात आणि माझ्या नावाने सर्च केलं गुणवंत माळी, तर तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन बघायला मिळेल. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही यस टेस्ट सॉल्व करू शकतात. यस, एम सी क्यू टेस्ट मी तिथे खूप साऱ्या तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे. सो एम सी क्यू टेस्ट तुम्ही तिथे सॉल्व करू शकतात. सो टेस्ट सॉल्व करायचे असतील तर तुम्ही लगेच ॲप्लिकेशनमध्ये जा. 0 रुपीजचा कोर्स मी तिथे अवेलेबल करून दिलेला आहे. सो तिथे तुम्ही बघून टेस्ट सॉल्व करू शकता. ओके, सो सध्या थोड्या दिवसासाठी तो टेस्ट फ्री आहे, फायदा घ्या आणि सोडवा. चालतंय, भेटायवाच्यावरती आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये सोल्यूशनमध्ये. तोपर्यंत सोल्यू स्टेटला एकदम व्यवस्थित प्रिपेअर करा आणि तुमच्या प्रिपरेशनसाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. टाटा, बाय बाय.